नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, ज्ञानगंगा सायन्स क्लासेस 365 चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जसे की टीईटी आहे, सीटीईटी आहे, एमपीएससी आहे, केपीएससी आहे, तसेच विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये विचारले जाणारे विज्ञान विषयाच्या संबंधित जसे की रक्ताभिसरण संस्थेविषयी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न किंवा या रक्ताभिसरण संस्थेविषयी परीक्षेमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात। तर आजच्या तासिकेमध्ये आपल्याला बघायचं आहे रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम। तर सर्व प्राणी आणि वनस्पतीमध्ये अन्न, वायू, त्याच्यानंतर उत्सर्जित पदार्थ यांची देवाणघेवाण घडून आणण्यासाठी विशिष्ट संस्था असते। विशेषतः प्राण्यांमध्ये या संस्था जास्त विकसित झालेल्या असतात। तर रक्ताभिसरण संस्थेचे जे काही प्रकार आहेत किंवा रक्ताभिसरण संस्थेत चा सर्वप्रथम शोध कोणी लावला, हा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे की रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला। तर रक्ताभिसरण संस्थेचा शोध सर्वप्रथम विलियम हार्वे या जीवशास्त्रज्ञाने लावला, म्हणून त्यांना सर्क्युलेटरी म्हणून ओळखले जाते। तर जगातील जवळपास सर्व प्राण्यांमध्ये रक्ताभिसरण संस्था असते, त्यापैकी काही प्राण्यांमध्ये विविधता दिसून येते। यांच्यावरून प्राण्यांमध्ये रक्ताभिसरणाचे मुख्य दोन प्रकार पडतात। तर नंबर एक आहे खुले रक्ताभिसरण संस्था आणि नंबर दोन बंद रक्ताभिसरण संस्था, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टम। दीज आर दी टू टाइप्स ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम। तर आजच्या तासिकेमध्ये आपण रक्ताभिसरण संस्थेचा शोध विलियम हार्वे या जीवशास्त्रज्ञांनी लावला आणि रक्ताभिसरण संस्थेचे दोन प्रकार याविषयी माहिती मिळवलं। यानंतरचा जो काही राहिलेला भाग आहे तो पाहूया आपण पुढील तासिकेमध्ये। तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार, जय हिंद।